एनसीईआरटी बुक रीडिंग फॉर चैप्टर 12 बायोटेक्नॉलॉजी एंड इट्स एप्लिकेशन म्हणजे जे जेनेटिक इंजिनियरिंग म्हणजेच आजची बायोटेक्नॉलॉजी त्याचे उपयोग। तो देखो अगर आप इसे ध्यान से सुनो शायद 3 या 4 क्लिप में ये टॉपिक कंप्लीट होगा, पर इस बात की गारंटी है कि ये आपको 2 या 3 क्वेश्चन नीट में देगा आणि प्रत्येक लाइन मी एक्सप्लेन करतो मराठी आणि हिंदीतून। तर प्लीज कॉन्सन्ट्रेट, सो लेट अस स्टार्ट। बायोटेक्नॉलॉजी एज यू वुड हैव लर्न्ड फ्रॉम प्रीवियस चैप्टर essentially deals with industrial scale production of biopharmaceuticals and biologicals using genetically modified microbes, fungi, plants and animal। तो पिछले चैप्टर में जैसे कि आपने सुना बायोटेक्नोलॉजी ये जेनेटिक मॉडिफिकेशन करती ऑर्गेनिज्म का। अब ऑर्गेनिजम्स को जेनेटिकली मॉडिफाई किए जैसे माइक्रोब्स, फंगाई, प्लांट्स, एनिमल्स मॉडिफाई करने के बाद उसको बड़े पैमाने पे हम लोग मल्टीप्लाई करते और तब जाके इंडस्ट्रियल लेवल पे हम लोग बना सकते बायोफार्मास्यूटिकल्स एंड बायोलॉजिकल्स। म्हणजे मागच्या चॅप्टरमध्ये जसं तुम्ही शिकलात की बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्रियल स्केलवर प्रोडक्शन करते बायोफार्मास्युटिकल्स आणि बायोलॉजिकल्स, त्याच्यासाठी त्यांना जेनेटिकली मॉडिफाईड मायक्रोब्स तयार करावं लागतात, फंगाय प्लांट्स ॲनिमल्सचं जेनेटिक मॉडिफिकेशन करावं लागतं। तो पिछले चॅप्टर में तो आपने सिर्फ कैसे मॉडिफाय किए ऑर्गॅनिझम्स को वो देखा, इस चॅप्टर में उनके उपयोग देखना है। सो एप्लीकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इंक्लूड थेरप्यूटिक्स, डायग्नोस्टिक्स, जेनेटिकली मॉडिफाइड क्रॉप्स फॉर एग्रीकल्चर, प्रोसेस्ड फूड, बायोरेमेडिएशन, वेस्ट ट्रीटमेंट एंड एनर्जी प्रोडक्शन। म्हणजे बायोटेक्नॉलॉजी के उपयोग कौन कौन से क्षेत्र में है। तो देखो ऐसा एक भी क्षेत्र नहीं जहाँ बायोटेक्नोलॉजी हमें उपयोगी नहीं। थेरप्यूटिक्स माने ड्रग्स, औषधि। डायग्नोस्टिक्स माने टेक्निक्स ऑफ डायग्नोसिस ऑफ डिसीजेस। जेनेटिकली मॉडिफाइड क्रॉप्स फॉर अवर एग्रीकल्चर, प्रोसेस्ड फूड, बायोरेमेडिएशन, वेस्ट ट्रीटमेंट, एनर्जी प्रोडक्शन। तो सर एनर्जी प्रोडक्शन माने जैसे कि बायोगैस या गोबर गैस, वेस्ट ट्रीटमेंट माने जैसे कि सीवेज ट्रीटमेंट, बायोरेमेडिएशन मतलब जैसे कि समुद्र के पानी पे अगर ऑयल गिर जाता है तो उसे ऑयल स्पिल कहते, और जेनेटिकली मॉडिफाइड बैक्टीरिया उसे नष्ट कर सकते। प्रोसेस्ड फूड्स माने विटामिन, प्रोटीन, एनरिच फूड। जेनेटिकली मॉडिफाइड क्रॉप्स फॉर एग्रीकल्चर, बीटी कॉटन या फिर अदर बीटी क्रॉप्स या गोल्डन राइस। डायग्नोस्टिक्स जैसे PCR, इलाइजा, RDNA टेक्नोलॉजी, और थेरप्यूटिक्स माने औषधी। तो सर याचं असं म्हणणं आहे की बायोटेक्नॉलॉजीचे उपयोग आपल्याला खालील क्षेत्रात होतात, जसं एनर्जी प्रोडक्शनमध्ये, वेस्ट ट्रीटमेंटमध्ये, बायोरेमेडिएशनमध्ये, फूड प्रोसेसिंगमध्ये, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हणजे ट्रान्जेनिक क्रॉप्स, डायग्नोस्टिक्स आणि थेरप्यूटिक्समध्ये। नाउ 3 क्रिटिकल एरियाज ऑफ रिसर्च ऑफ बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचे 3 असे एरियाज आहे जिथं बायोटेक्नॉलॉजी फोकस करती आहे। तो थ्री क्रिटिकल रिसर्च एरियाज ऑफ बायोटेक्नॉलॉजी आर प्रोवाइडिंग बेस्ट कैटालिस्ट इन फॉर्म ऑफ
माइक्रोब्स और प्योर एंजाइम। म्हणजे एक तो प्योर एंजाइम किंवा मॉडिफाइड माइक्रोब जो बेस्ट कॅटालिस्ट असेल प्रोडक्ट्स बनवण्यासाठी तो तयार करणे। इसका मतलब ये हुआ कि पहले जेनेटिकली मॉडिफाइड माइक्रोब्स बना के या कुछ एंजाइम्स बना के बायोकेमिकल रिएक्शन के लिए कैटालिस्ट निर्माण करना, ये उसका पहला उपयोग है। दूसरा, क्रिएटिंग ऑप्टिमल कंडीशन थ्रू इंजीनियरिंग फॉर कैटालिस्ट टू एक्ट। तो वो जो माइक्रोब है या प्योर एंजाइम है, तो अब उसके लिए हमें क्रिएट करनी है ऑप्टिमल कंडीशंस, म्हणजे त्या मायक्रोबसाठी प्रॉपर पीएच, प्रॉपर टेम्परेचर, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, काहीला एरेशन लागतं, तो त्यासाठी ॲजिटेटर, ह्या सगळ्या कंडिशन्स निर्माण करणे। आणि तिसरं, एक बार क्या प्रोडक्ट मिल गया की डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी टू प्युरिफाय द प्रोटीन और ऑर्गॅनिक कंपाऊंड। तो डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग म्हणजे सेपरेशन, प्यूरिफिकेशन ऑफ द प्रोडक्ट, त्याच्या टेक्नॉलॉजी। तो यहाँ तक तो ये इंट्रोडक्शन है, इसमें ऐसा कहीं भी आपको एग्जाम पॉइंट ऑफ व्यू इम्पॉर्टेंट नहीं है, सिर्फ समझने के लिए है। लेट्स नाउ लर्न हाउ ह्यूमन बींग हैव यूज बायोटेक्नोलॉजी टू इम्प्रूव क्वालिटी ऑफ ह्यूमन लाइफ, स्पेशली इन फील्ड ऑफ फूड प्रोडक्शन एंड हेल्थ। तो आता आपण पाहू, तसे तर बायोटेक्नॉलॉजीचे प्रत्येक क्षेत्रात उपयोग आहे, पण आपल्याला बायोटेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरमध्ये आणि हेल्थमध्ये कुठे उपयोगी आहे हे आता आपल्याला पाहायचं आहे। तो ये जो हमने पॅराग्राफ देखा है, इसका मतलब बस इतना था कि बायोटेक्नॉलॉजी जेनेटिकली मॉडिफाइड ऑर्गॅनिझम्स बनाकर बायोफार्मास्युटिकल और बायोलॉजिकल बनाती है। बायोटेक्नॉलॉजीचे उपयोग अनेक क्षेत्रामध्ये आहे, जसं एनर्जी प्रोडक्शन, वेस्ट ट्रीटमेंट, बायोरेमेडिएशन, प्रोसेस फूड, GM क्रॉप्स, डायग्नोस्टिक, थेरप्युटिक्स। आणि बायोटेक्नॉलॉजी फोकस करते तीन गोष्टीवर, एक तर जेनेटिकली मॉडिफाईड मायक्रोब किंवा एन्झाईम तयार करणे, त्या मायक्रोब किंवा एन्झाईमला कॅटालिस्ट म्हणतात, मग तो कॅटालिस्ट त्याच्यासाठी ऑप्टिमल कंडिशन्स तयार करणे, आणि मग त्यांनी प्रोडक्ट बनवलं की त्याचं सेपरेशन प्युरिफिकेशन करणे। और अब हम देखने वाले है बायोटेक्नॉलॉजी के उपयोग फूड प्रोडक्शन माने एग्रीकल्चर में और हेल्थ में माने मेडिसिन में। सो बायोटेक्नॉलॉजिकल एप्लीकेशंस इन एग्रीकल्चर, आत्ता लक्ष द्या। लेट्स टेक अ लुक ॲट थ्री ऑप्शन्स दॅट कॅन बी थॉट फॉर इन्क्रीजिंग फूड प्रोडक्शन। आता आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी उत्पन्न वाढवण्यासाठीचे आपल्याकडे कोणते तीन ऑप्शन्स आहेत ते बघू म्हणला। म्हणजे पहिले तो वो कहते हैं की देखो, ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन हमें इन्क्रीज करना है, तो हमारे पास अधिकतम तीन विकल्प है। कौन से? सर, एक तर ॲग्रिकल्चर फर्टिलायझर आणि केमिकल फर्टिलायझर आणि केमिकल पेस्टिसाईड्सचा भरपूर उपयोग करून कृषी उत्पन्न वाढवणे। दुसरं, नाही तर मग बायो फर्टिलायझर आणि बायो पेस्टिसाईडचा वापर करून कृषी उत्पन्न वाढवणे। आणि तिसरं, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स वापरणे। तो पहला अगर हम देखते की ॲग्रोकेमिकल बेस्ड ॲग्रिकल्चर, जिसमें ढेर सारे केमिकल फर्टिलाइजर और पेस्टिसाइड यूज होंगे, तो हमें पता है उसके एनवायरनमेंट पे बैड इफेक्ट होते हैं, ह्यूमन हेल्थ पे भी होते हैं। दूसरा है बायो फर्टिलाइजर एंड बायो पेस्टिसाइड्स, तो वो ऑर्गेनिक फार्मिंग कहलाता है। पर तीसरा इन दोनों से आगे है जेनेटिक इंजीनियरिंग, मतलब हम फसल ही ऐसे बनाएंगे कि उनको केमिकल फर्टिलाइजर या पेस्टिसाइड की ज़रूरत ही ना पड़े। हमारी फसल ही ऐसी होगी, वो एफिशिएंट होगी इन न्यूट्रिएंट यूटिलाइजेशन, या फिर इंसेक्ट पेस्ट रेजिस्टेंट होगी। तो लेट अस गो टू द नेक्स्ट पेज। लेट्स टेक अ लुक एट द थ्री ऑप्शन दैट कैन बी थॉट
फॉर इंक्रीजिंग द फूड प्रोडक्शन, एक एग्रोकेमिकल बेस एग्रीकल्चर, दो सो नंबर सेकंड ऑर्गेनिक एग्रीकल्चर म्हणजे बायो फर्टिलायझर बायो पेस्टिसाइड, तीन जेनेटिकली इंजिनियर्ड क्रॉप बेस्ड एग्रीकल्चर म्हणजे ट्रान्सजेनिक क्रॉप्स. तो आत्ता लक्ष द्या, ग्रीन रेव्होल्यूशन सक्सीडेड इन ट्रिपलिंग द फूड सप्लाय बट येट इट वॉज नॉट इनफ टू फीड ग्रोईंग ह्युमन पॉप्युलेशन. म्हणजे हरित क्रांती ग्रीन रेव्होल्यूशन जे आपल्या देशात 1960 to 1965 झाली, तर त्यांनी अन्नधान्याचं उत्पन्न तर ट्रिपल केलं म्हणजे तीनपट केलं, पण ते पुरेसं नाही आहे वाढणाऱ्या लोकसंख्येला खाऊ घालण्यासाठी. मतलब की ग्रीन रेव्होल्यूशनने हमारा फूड सप्लाय तो तीन गुना बढा दिया, पर क्या वो काफी है हमारी बढती जनसंख्या को फीड करने के लिए? तो डेफिनेटली नो. इंक्रीज्ड यील्ड्स हैव पार्टली बीन ड्यू टू यूज ऑफ इम्प्रूव्ड वरायटी बट मेनली ड्यू टू यूज ऑफ बेटर मैनेजमेंट प्रैक्टिसेस एंड यूज ऑफ एग्रोकेमिकल फर्टिलाइजर एंड पेस्टिसाइड. तो सर हे जे तिप्पट अन्नधान्याचं उत्पन्न आपण ग्रीन रेव्होल्यूशनमध्ये वाढवलं याचं क्रेडिट कोणाला जातं? तर थोडंफार जातं इम्प्रूव्ड क्रॉप वरायटीला, पण जास्त जातं की बेटर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस होत्या आणि भरपूर वापरले फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्सला. हावेवर फॉर फार्मर इन डेव्हलपिंग वर्ल्ड ॲग्रोकेमिकल्स आर ऑफन टू एक्सपेन्सिव्ह अँड फर्दर इन्क्रीज इन ईल्ड विथ एक्झिस्टिंग व्हरायटी आर नॉट पॉसिबल युझिंग कन्व्हेन्शनल ब्रिडिंग मेथड्स. तो ठीक आहे की आपण याच्या आधी भरपूर खतं आणि कीटकनाशकं वापरून आपण आपलं उत्पन्न तिप्पट केलं आहे, पण आपल्यासारख्या डेव्हलपिंग वर्ल्डमधल्या शेतकरी बांधवांना ॲग्रोकेमिकल हे खूप महागडे आहेत आणि वापरले जरी तरी पूर्वीच्याच व्हरायटी आणि पारंपरिक शेतीनं आता ह्यापेक्षा जास्त उत्पन्न वाढणार नाही. मतलब की डेव्हलपिंग वर्ल्ड के जो किसान आहे उनके लिए एग्रोकेमिकल्स महंगे है, और अगर वो यूज़ भी करे तो अब इसके आगे उन्हीं वैरायटी से अगर खेती करे पारंपरिक, तो फिर तो अब एग्रीकल्चर प्रोडक्शन नहीं बढ़ेगा और वो काफ़ी भी नहीं है ग्रोइंग ह्यूमन पॉपुलेशन के लिए. तो इज देयर एनी अल्टरनेटिव पाथ दैट आवर अंडरस्टैंडिंग ऑफ जेनेटिक्स कैन शो सो दैट फार्मर में ऑप्टेन मैक्सिमम यील्ड फ्रॉम देयर फील्ड. सो आता काही तुमच्याकडं एखादा दुसरा मार्ग विकल्प आहे का जो तुम्हाला जे जेनेटिक्स समजलं त्याच्यावरून सांगता येईल जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न यापुढे वाढू शकतं? क्या आपके जेनेटिक्स का अंडरस्टँडिंग आपको कोई मार्ग दिखाता की इसके आगे भी हमारे किसान बंधू अपने खेतों से अधिक उपज निकाल सकेंगे? इज देर अ वे टू मिनिमाइज द यूज ऑफ फर्टिलाइजर एंड केमिकल सो दैट देयर हार्मफुल इफेक्ट ऑन एनवायरमेंट इज रिड्यूस? हमें ये भी देखना है कि क्या ऐसा भी कोई विकल्प है कि उन्हें फर्टिलाइजर केमिकल यूज करने की नौबत ही ना आए तो हमारा एनवायरमेंट भी पॉल्यूशन से बच सके? और इस सब के लिए उत्तर है use of genetically modified crops is a possible solution. तो सर याचा अर्थ genetically modified crop मुळे शेतकरी बांधवांना fertilizer आणि chemical pesticide वर डिपेंडी राहण्याची गरज नाही आहे, म्हणजे त्यांचे पैसेही तिकडे जाणार नाही आहे आणि उत्पन्नही वाढू शकतं कारण ह्या नवीन varieties तयार होतील. तो अब ये बहुत इम्पॉर्टेंट पैराग्राफ है, इस पे ध्यान दो.
प्लांट्स या बैक्टीरिया या फंगाय या एनिमल, म्हणजे प्लांट असो, एनिमल असो, बैक्टीरिया असो, फंगाय असो, हूज जीन्स हॅव बीन अल्टर्ड, हूज जीन्स हॅव बीन अल्टर्ड बाय मॅनिपुलेशन आर कॉल्ड जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. तो जी एम ओ म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. मतलब कोण? मतलब या तो प्लांट या ॲनिमल या बॅक्टेरिया या फंगाय जिनमें जेनेटिक मॉडिफिकेशन किया है, मैनिपुलेशन किया है, बाहर से अच्छे जीन शायद डाले हैं या अनडिजायरेबल को कट किया है. जेनेटिक मॉडिफिकेशन ऑफ द प्लांट हैव बीन यूजफुल इन मेनी वे. द जेनेटिक मॉडिफिकेशन इज यूजफुल इन फॉलोइंग वे. तो सर, प्लांट्सला म्हणजे आपल्या पिकांना आपण जेनेटिकली मॉडिफाय करायचं, पण कशासाठी, काय उद्देश आहेत? म्हणजे आपले फूड क्रॉप्स असतील, फायबर क्रॉप्स असतील, तर यांना आपण मॉडिफाय कशासाठी करायचं? क्यों करे हम उनको जेनेटिकली मॉडिफाय? तो पहला जेनेटिकली मॉडिफाइड क्रॉप्स जो बनाते उसका उद्देश्य है मेक द क्रॉप्स मोर टॉलरेंट टू अबायोटिक स्ट्रेस. ऐसी फसल हम बनाएं, ऐसे क्रॉप्स हम बनाएं जिनको एक्सेस कोल्ड, एक्सेस हीट, ड्रॉट या सलाइन सॉइल, उसके लिए वो टॉलरंट रहे. म्हणजे असे आपल्याला प्लांट निर्माण करायचे जेनेटिक मॉडिफिकेशननी की कडाक्याची थंडी, कडाक्याचं ऊन, दुष्काळ किंवा खारी जमीन याचा त्याच्यावर परिणाम होता कामा नये. नंबर टू, रिड्यूस रिलायन्स ऑन केमिकल पेस्टिसाइड्स. म्हणजे आपल्याला काढायचे पेस्ट रेझिस्टंट क्रॉप, यांनाच आपण म्हणतो बीटी क्रॉप्स. अच्छा, बीटी क्रॉप्स म्हणजे इन्सेक्ट पेस्ट रेझिस्टंट क्रॉप्स. यस, तो देखो, हमारा दुसरा उद्देश जेनेटिक मॉडिफिकेशन करने के पीछे, ट्रांजेनिक प्लांट्स बनाने के पीछे ये है कि वो खुद हो पेस्ट रेजिस्टेंट, और अगर वैसा हुआ तो फिर केमिकल पेस्टिसाइड पे डिपेंड रहने की ज़रूरत नहीं है. तीसरा, हेल्प टू रिड्यूस द पोस्ट हार्वेस्ट लॉसेस. म्हणजे पिकाची कापणी झाल्यानंतर त्याचं स्टोरेज जे लाईफ आहे ते वाढलं पाहिजे, म्हणजे शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही. इथं मी एक स्टोरी सांगतो तुम्हाला. तो एक टोमॅटोची व्हरायटी आहे, सो टोमॅटो व्हरायटी फ्लॅवर सॅव्हर, आणि हे लक्षात ठेवा, तो टोमॅटो व्हरायटी फ्लॅवर सॅव्हर हॅज इन्क्रीज्ड सेल्फ लाईफ अँड द फ्लेवर इज ऑल्सो मेंटेन आफ्टर हार्वेस्टिंग. तो सर, शेतकरी दादांनी शेतातले टोमॅटोचं पीक काढलं आणि ट्रकभर टोमॅटो त्यांना न्यायचे असेल कलकत्त्याला, पण 7 दिवस लागतात, तो तब तक तो वो सड जाएंगे. तो सर, फिर उसके तो फिर चवन्नी भी नहीं आएगी. तो क्या ऐसी कोई टमाटर की वैरायटी नहीं है जो 15 दिन वो सड़ेंगे ही नहीं? तो बघा, एक फ्लॅवर सॅव्हर नावाची एक व्हरायटी आहे टोमॅटोची, ती जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे आणि त्याच्यात पॉलीगॅलॅक्टुरोनेज एन्झाईम जे टमाट्याला पिकवतं त्याची मात्रा कमी केली. अगर टमाटर पकेगा नाही तो सडेगा नाही, तो उसका शेल्फ लाईफ बढ गया. तो अशा प्रकारे आपल्याला जेनेटिक मॉडिफिकेशन करून आपल्याला पोस्ट हार्वेस्ट लॉसेस रिड्यूस करता येतील. नंबर फोर, इन्क्रीज्ड इफिशियन्सी फॉर मिनरल यूसेज बाय द प्लांट. दिस विल प्रिव्हेंट अर्ली एक्झॉशन ऑफ फर्टिलिटी ऑफ द सॉइल. तो हमारी फसल ऐसी बने कि अगर वो 6 महीने की है तो 6 महीने तक धीरे धीरे ज़मीन में से मिनरल को यूज करें, ना कि एक ही डोज में सारे मिनरल्स निकाले. म्हणजे समजा सोयाबीनचं पीक असेल 4 महिन्याचं, तर त्या 4 महिन्याचं पीक असं असलं पाहिजे
की त्यांनी दर महिन्याला थोडं थोडं मिनरल जमिनीतले घेतले पाहिजे, म्हणजे एकदम कमी नाही होतील, जमिनीची फर्टिलिटी एक्झॉस्ट नाही होणार. एनहान्स न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द फूड, आता हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जेनेटिकली मॉडिफाईड जे प्लांट आहे तर ते कशासाठी निर्माण करायचे आहे, तो एकतर टॉलरंट टू अबायोटिक स्ट्रेस ऑफ कोल्ड ड्रॉट सॉल्ट हीट, रेड्यूस डिपेंडन्स ऑन केमिकल पेस्टिसाइड म्हणजे इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट क्रॉप, रेड्यूस पोस्ट हार्वेस्ट लॉसेस, इन्क्रीज एफिशियन्सी ऑफ मिनरल यूसेज बाय प्लांट, आणि आत्ता महत्त्वाचं आहे एनहान्स न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ फूड. तर सर फूडची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कशी वाढवायची, तर एक्झाम्पल दिलं आहे गोल्डन राईस, दॅट इज व्हिटॅमिन ए एनरिच्ड राईस. मग आता याची स्टोरी सांगतो की समजा लहान मुलं भात खातात, तो ये जो चावल है नॉर्मल राईस, तर त्याच्यामध्ये आहे ना व्हिटॅमिन एची डिफिशियन्सी आहे, म्हणजे व्हिटॅमिन एची कमतरता आहे. तर सर तुम्ही म्हणता की लहान मुलं भात खातात आणि भातामध्ये व्हिटॅमिन एची कमी असते, म्हणून या मुलांना होतो नाईट ब्लाइंडनेस, रातांधळेपणा. तो सर वजह क्या आहे नाईट ब्लाइंडनेस की, व्हिटॅमिन ए डेफिशियंट राईस. तो फिर ये हुआ कि इर्विनिया नाम का एक सॉइल बैक्टीरियम है और मेज एंड डैफोडिल प्लांट है, तो इर्विनिया नावाचा बैक्टीरिया आणि मेज डैफोडिल प्लांट, तो याच्यातनं एक जीन घेतला फ्रॉम इर्विनिया, एक जीन घेतला फ्रॉम मेज और डैफोडिल, और ये दो ऐसे जीन हैं जो बीटा कॅरोटीन बना सकते. आणि तुम्हाला माहिती आहे बीटा कॅरोटीन इज अ प्रिकर्सर ऑफ व्हिटॅमिन ए, तो अगर हमने इर्विनिया वाला जीन और मेज या डेफोडिल वाला जीन राइस में डाल दिया, तो फिर राइस में तो बनेगा बीटा कॅरोटीन, कारण हे जीन कशाचे आहे बीटा कॅरोटीन बनवणारे, तो राइस तर दिसेल येलो. आणि येलो राईसला नाव ठेवलं गोल्डन राईस. मग हा पिवळा भात जे लहान मुलं खातील त्यांच्या शरीरात काय जाईल, बीटा कॅरोटीन. आणि ह्युमन काय करतो, बीटा कॅरोटीन पासून बनवतो व्हिटॅमिन ए, सो बीटा कॅरोटीन इज अ प्रिकर्सर ऑफ व्हिटॅमिन ए, म्हणजे मुलांना नाही होणार नाईट ब्लाइंडनेस, सो रातांधळेपणा होणार नाही. तो दिस इज द फिफ्थ यूज, एनहान्स न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द फूड. फॉर एक्झाम्पल गोल्डन राईस, दॅट इज व्हिटॅमिन ए एनरिच्ड राईस. आत्ता आपल्याला पुढं जायचं आहे, तो ध्यान दो. इन ॲडिशन टू दीज यूजेस, म्हणजे हे जे उपयोग आपण पाहिले, अबायोटिक स्ट्रेस टॉलरंट किंवा पेस्ट डिसीज रेझिस्टंट असेल, न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवणे असेल, पोस्ट हार्वेस्ट लॉसेस कमी करणे, सो इन ॲडिशन टू दीज यूजेस GM म्हणजे जेनेटिकली मॉडिफिकेशन हॅज बीन यूज टू क्रिएट टेलर मेड प्लांट टू सप्लाय अल्टरनेटिव्ह सोर्सेस टू इंडस्ट्रीज इन फॉर्म ऑफ स्टार्चेस फिवेल फार्मास्युटिकल्स. म्हणजे इंडस्ट्री वालों को ऐसी फसल चाहिए, तो अगर कोई इंडस्ट्री स्टार्च बनाती, कोई इंडस्ट्री बायोडीजल बनाती या कोई औषधि बनाती, तो उन्हें ऐसी फसल चाहिए जिसमें उस चीज़ की मात्रा ज़्यादा हो, तो अपन जसो पाहिजे तसो बनवू शकतो, याला म्हणतात टेलर मेड क्रॉप्स. और अब नया आस्पेक्ट शुरू होने वाला है, आप ध्यान दीजिए.
Some of the application of biotechnology in agriculture that you will study in detail are production of pest resistant plant. तो बायोटेक्नोलॉजी के उपयोग कृषि क्षेत्र में जो हम डिटेल में पढ़ने वाले हैं वो है कि हम बनाना चाहते हमारे किसान बंधुओं के लिए पेस्ट रेजिस्टेंट प्लांट। तो सर पेस्ट रेजिस्टेंट प्लांट अगर हम बनाते हैं तो उस पर पेस्ट नहीं आएगी, तो फिर हमें केमिकल पेस्टिसाइड्स यूज़ करने की नौबत ही नहीं आएगी, तो फिर हमारा इन्वायरमेंटल पोल्यूशन भी या फूड कंटेमिनेशन भी नहीं होगा। म्हणजे तसं तर बायोटेक्नॉलॉजीचे अनेक उपयोग आहे कृषी क्षेत्रामध्ये, पण जो उपयोग आपण डिटेलमध्ये पाहणार आहे तो आहे प्रोडक्शन ऑफ पेस्ट रेजिस्टंट प्लांट्स विच कुड डिक्रीज द अमाउंट ऑफ पेस्टिसाइड टू बी यूज। आता लक्ष द्या, तो पहिले मी एक स्टोरी सांगतो किंवा क्रिएट करतो, तो सुनो। बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाचा एक बॅक्टेरिया आहे, त्याला शॉर्टकटमध्ये बीटी म्हणतात। तो सर तुम्ही म्हणता बॅसिलस थुरिंजिनेसिस हा एक सॉईल इनहिबिटिंग बॅक्टेरियम आहे, त्याला शॉर्टकटमध्ये बीटी म्हणतात। ये बॅक्टेरिया जो मिट्टी में पाया गया है जिसे हम बीटी कहते, ये अपने जीवन में किसी पर्टिकुलर स्टेज में बनाता है एक टॉक्सिन। तो सर हा जो बीटी बैक्टेरिया है तो त्याच्या लाइफ स्पैन मधे कधीतरी तो बनवतो एक जहर, एक टॉक्सिन, त्याला बीटी टॉक्सिन म्हणतात। केमिकली हे टॉक्सिन है ना प्रोटीन असतं। तो बॅसिलस थुरिंजिनेसिस इज अ सॉइल इनहिबिटिंग बॅक्टेरियम, इट प्रोड्यूसेस बीटी टॉक्सिन, केमिकली द टॉक्सिन इज प्रोटीन। अब सर इस बॅसिलस थुरिंजिनेसिस ने बीटी टॉक्सिन बनाया जो केमिकली प्रोटीन है, तो उसका मतलब क्या, फायदा क्या? लक्ष द्या, हे जे बीटी टॉक्सिन आहे तो ये बीटी टॉक्सिन को हम लोग यूज कर सकते टू किल लेपिडोप्टेरन, कोलियोप्टेरन आणि डिप्टेरन इन्सेक्ट। अच्छा, तो बॅसिलस थुरिंजिनेसिस जमिनीत राहणारे बॅक्टेरिया त्यांच्या लाईफ स्पॅनमध्ये कधीतरी एक बीटी टॉक्सिन बनवतात जे केमिकली प्रोटीन आहे, पण या बीटी टॉक्सिनचा वापर करून आपण लेपिडोप्टेरन इन्सेक्ट, कोलिओप्टेरन इन्सेक्ट, डिप्टेरन इन्सेक्टला किल करू शकतो। तो सर एक प्रश्न निर्माण होतो की हे बीटी टॉक्सिन जर इन्सेक्टला किल करते तर मग बॅक्टेरियानं ते टॉक्सिन बनवलं तर तो बॅक्टेरिया का मरत नाही? तो सुनो, खुद बॅक्टेरियाने वो जहर बीटी टॉक्सिन बनाया जिससे हम लोग लेपिडोप्टेरन, कोलियोप्टेरन, डिप्टेरन ग्रुप के इंसेक्ट को मार सकते, पर खुद बैक्टीरिया इसलिए नहीं मरा कि ये जो क्रिस्टल प्रोटीन है बीटी टॉक्सिन ये इनसोल्यूबल है और फिलहाल इनएक्टिव है। म्हणजे ते प्रोटॉक्सिन आहे। अच्छा, तो व्हाय डजंट इट किल द बॅक्टेरिया? बिकॉज इट इज अ इनएक्टिव प्रोटॉक्सिन एंड इट इज अ इनसोल्युबल क्रिस्टल। तो सर अगर कोई इन्सेक्ट, समझो ये लार्वा है म्हणजे अळी आहे, तो अगर ये बीटी टॉक्सिन इस इन्सेक्ट ने खा लिया, इंजेस्ट कर लिया, तो इन्सेक्ट कैसे मरा? तो सर इन्सेक्टचा जो मिड गट असतो, मेसेंटेरॉन किंवा मिड गट, तो जसं हे बीटी टॉक्सिन इंजेस्ट केलं इन्सेक्टनी ते जाते मिडगटमध्ये, मिडगटमध्ये गेल्यावर ते तिथं छिद्र पाडते, इट क्रिएट्स द पोअर। मिडगटच्या एपिथिलियल सेलला छिद्र पडले तर त्याच्यात फ्लुइड जाईल आणि त्या सेल स्वेल होतील, और अगर मिडगट के एपिथिलियल सेल्स को छेद गिर गए इस जहर की वजह से और फिर
वो सेल स्वेल हो गई और इंसेक्ट मर जाता। ये तो सर ठीक है, पर ये बैक्टीरिया के लिए इसलिए जहरीला नहीं है कि आप कहते वो इंसोल्यूबल इनएक्टिव प्रोटॉक्सिन है। तो ऐसा क्या हुआ कि इंसेक्ट ने उसको खाने के बाद वो एक्टिव टॉक्सिन बन गया? तो ये इंपॉर्टेंट है। अल्कलाइन पीएच, अल्कलाइन पीएच ऑफ इंसेक्ट गट टर्न्स द इनएक्टिव प्रोटॉक्सिन इनटू एक्टिव टॉक्सिन। तो ही आपण एक स्टोरी तयार केली बॅसिलस थुरिंजिनेसिस समजून घेण्यासाठी। तो सर पहले के लोग क्या करते थे? तो सुनो, पहले के लोग उस बैक्टीरिया को मल्टीप्लाई करते थे लेबॉरेटरी में बड़े पैमाने पे, और बैक्टीरिया से एक्सट्रैक्ट करवाते थे वो बीटी टॉक्सिन, और वो पानी में मिक्स करके जो ससेप्टिबल क्रॉप्स है उस पर वो छिड़क देते थे। अब जो कीड़े उस क्रॉप को खाने आते थे वो अल्कलाइन पीएच की वजह से उनके पेट में ये टॉक्सिन एक्टिव बन जाता था और कीड़े मर जाते थे। म्हणजे पहिलेचे लोक काय करायचे, या बॅसिलस थुरिंजिनेसिस बॅक्टेरियाला लॅबॉरेटरीमध्ये मोठ्या प्रमाणावर मल्टीप्लाय करायचे आणि मग त्या बॅक्टेरियामधनं ते प्रोटॉक्सिन जे आहे ते काढायचे, पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यापासून एक बायोपेस्टिसाईड तयार करायचे। त्याचं नाव होतं थुरिओसाईड, थुरिओसाईड किंवा स्पोरोईन। हे जगातलं पहिलं बायोपेस्टिसाईड आहे जे बॅक्टेरियापासून बनलं। आणि मग जे कपास असेल, कॅबेज कॉलीफ्लावर म्हणजे फुलगोबी पत्तागोबी असेल, या ससेप्टिबल क्रॉपवर मारून द्यायचे। मग अळ्या खायला आल्या की त्या मरायच्या। तो जेनेटिक इंजिनिअरिंग वालोने कहा की आप बेहतर है ऐसा करो कि ढूंढो वो जीन जो बनाता है बीटी टॉक्सिन। तो समजा तो जीन आहे क्रायजीन, आणि हा क्रायजीन जो बीटी टॉक्सिन बनवतो, समजा तो जीन आपण जर जेनेटिक इंजिनिअरिंग करून ये अगर क्रायजीन हम लोग प्लांट में डाल सके तो फिर ये प्लांट तो हो गया जेनेटिकली मॉडिफाई। याला म्हणतात बीटी क्रॉप, जसं बीटी कॉटन, बीटी मेज, बीटी ब्रिंजल, बीटी राईस, बीटी टोमॅटो, बीटी पोटॅटो, बीटी कॅबेज, बीटी कॉलीफ्लावर, बीटी ग्राम, बीटी टुअर। तो क्रायजीन फ्रॉम बॅसिलस थुरिंजिनेसिस दॅट प्रोड्युसेस द बीटी टॉक्सिन इज आयसोलेटेड अँड इट इज इन्सर्टेड इन टू द क्रॉप प्लांट। द क्रॉप प्लांट्स आर कॉल्ड ट्रान्जेनिक प्लांट्स ऑर बीटी क्रॉप्स विच आर ऑटोमॅटिकली रेजिस्टंट टू द इन्सेक्ट पेस्ट। मग सर हा जीन कसा ट्रान्सफर केला? तर हीच तर मेथड आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिली की पहिले तर तुम्हाला त्या बॅक्टेरियाचं प्लाझमिड काढावं लागलं ज्याच्यामध्ये हा जीन होता। तो सर समजो मैंने बॅक्टेरिया का प्लाझमिड निकाला और जिसमें है बीटी टॉक्सिन बनाने वाला क्रायजीन। आता तुम्हाला त्याच्यावर रिस्ट्रिक्शन एन्झाईम टाकून तो जीन कट करावा लागेल। मग तो जीन कट केल्यानंतर तुम्हाला ॲग्रोबॅक्टेरियम टुमीफॅसियन नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याचं प्लाझमिड घ्यावं लागेल, टी आय प्लाझमिड। तुम्हाला मागच्या चॅप्टरची स्टोरी आठवत असेल की ॲग्रोबॅक्टेरियम टुमीफॅसियन ऐसा एक बॅक्टेरिया आहे जो प्लांट्स को ट्यूमर गॉल डिसीज पैदा करता है, और इस बैक्टीरिया का जो प्लाज्मिड है जिसे टी आई प्लाज्मिड कहते, उसमें टी डीएनए नाम का एक पार्ट है, एक पोर्शन है। आठवत नसेल तर ते मागचं पाहून घ्याल। तर तो टी डीएनए कट करून हा क्रायजीन त्याच्यात टाकायचा, म्हणजे आर डीएनए तयार होईल। आणि मग आर डीएनए टाकायचा ॲग्रोबॅक्टेरियममध्ये, मग ॲग्रोबॅक्टेरियम जेनेटिकली मॉडिफाय झाला, मग त्याला मल्टीप्लाय करायचं आणि तो बॅक्टेरियाला या प्लांटला इन्फेक्शन करायला लावायचं। मग सर या क्रॉपला तो ट्यूमर कॉल डिसीज नाही होणार? नाही, आपण डिसआर्मिंग द पॅथोजेन म्हटलं की नाही, ट्यूमर प्रोड्युसिंग जीनच तर आपण कट केला। तो ही एक दुसरी स्टोरी मी तुम्हाला सांगितली। तो आत्ता लक्ष द्या, आपल्याला याच्यातनं आता वाचायचं आहे। तो सुनो, सम ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर दॅट यू विल स्टडी इन डिटेल
आर प्रोडक्शन ऑफ पेस्ट रेजिस्टंट प्लांट्स. सो आपल्याला इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट प्लांट बनवायचे आहेत. सो प्रोडक्शन ऑफ पेस्ट रेजिस्टंट प्लांट्स विच वुड डिक्रीज अमाउंट ऑफ पेस्टिसाइड यूज. आता ती स्टोरी ऐका. बीटी टॉक्सिन प्रोड्यूस बाय अ बॅक्टेरियम बॅसिलस थुरिंजिनेसिस बीटी इन शॉर्ट. बीटी टॉक्सिन जीन हॅज बीन क्लोन्ड फ्रॉम द बॅक्टेरिया. म्हणजे बीटी टॉक्सिन बनवणारा जो जीन आहे त्याच्या मल्टिपल कॉपीज बनवल्या वेक्टरच्या मदतीनं. अँड हॅज बीन एक्सप्रेस्ड इन प्लांट टू प्रोव्हाइड रेसिस्टंट टू द इन्सेक्ट विदाउट नीड ऑफ इन्सेक्टिसाइड. सो बीटी टॉक्सिन बनाने वाला जीन हमने बीटी बैक्टीरिया से निकाला. उस जीन का नाम है क्राई. फिर उसे हमने पहले क्लोन किया और फिर प्लांट में इंसर्ट किया. अब ये प्लांट बन गए इंसेक्ट पेस्ट रेजिस्टेंट. इन्हें अब किसी इंसेक्टिसाइड की ज़रूरत नहीं. खुद प्लांट ही बन गया बायो इंसेक्टिसाइड. उस प्लांट को खाते ही कीटक मर जाएंगे. इन इफेक्ट क्रिएटेड अ बायो पेस्टिसाइड. म्हणजे आता प्लांटमध्ये टॉक्सिन आहे म्हणजेच बायोपेस्टिसाइड आहे. आता हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स ऑफ बीटी क्रॉप्स बीटी कॉटन बीटी कॉर्न म्हणजे मेज बीटी राईस बीटी टोमॅटो बीटी पटॅटो बीटी सोयाबीन बीटी ब्रिंजल बीटी ग्राम अँड मिनिमोर. सर हे सगळे बीटी क्रॉप इन्सेक्ट रेझिस्टंट क्रॉप्स आहेत का? हो. शेतकऱ्यांना पेस्टिसाईड मारण्याची गरज पडत नाही. पण आपल्या देशात फक्त कोणत्या क्रॉपला परमिशन आहे? बीटी कॉटनलाच. तो आता या क्लिपचा आपण शेवटचं टायटल करू. बीटी कॉटन इन डिटेल. सम स्ट्रेन ऑफ बॅसिलस थुरिंजिनेसिस प्रोड्यूस प्रोटीन्स दॅट किल सर्टन इन्सेक्ट्स. सम स्ट्रेन ऑफ बॅसिलस थुरिंजिनेसिस मतलब बॅसिलस थुरिंजिनेसिस बॅक्टेरिया की कुछ स्ट्रेन्स है जो ऐसा प्रोटीन बनाती है म्हणजे एंडोटॉक्सिन क्रिस्टल प्रोटीन दॅट किल सर्टन इन्सेक्ट. कोणते? लेपिडोप्टेरन कोलिओप्टेरन आणि डिप्टेरन. तो लेपिडोप्टेरन कोलिओप्टेरन डिप्टेरन इन्सेक्ट को किल करता है द प्रोटीन प्रोड्यूस बाय बॅसिलस थुरिंजिनेसिस. मग सर लेपिडोप्टेरन इन्सेक्ट कोणते? टोबॅको बडवर्म आर्मी वर्म कोलिओप्टेरन बीटल्स आणि डिप्टेरन फ्लाईज अँड मॉस्क्युटो. तर सर आम्हाला इथं काय लक्षात ठेवायचं आहे? तुम्हाला फक्त हे तीन ग्रुप लक्षात ठेवायचे. लेपिडोप्टेरन कोलिओप्टेरन डिप्टेरन दिस थ्री ग्रुप ऑफ इन्सेक्ट कॅन बी किल्ड यूजिंग प्रोटीन प्रोड्यूस बाय बीटी बॅक्टेरिया. बॅसिलस थुरिंजिनेसिस फॉर्म प्रोटीन क्रिस्टल ड्यूरिंग पर्टिक्युलर फेज ऑफ देअर ग्रोथ. दीज क्रिस्टल कंटेन टॉक्सिक इन्सेक्टिसाइडल प्रोटीन. व्हाय डज दिस प्रोटीन नॉट किल द बॅक्टेरिया इट्सेल्फ? ॲक्च्युली बीटी टॉक्सिन प्रोटीन एक्झिस्ट ॲज इनॲक्टिव्ह प्रोटॉक्सिन. बट वन्स इन्सेक्ट इंजेस द इनॲक्टिव्ह टॉक्सिन इट इज कन्वर्टेड इन टू ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ द टॉक्सिन ड्यू टू अल्कलाइन पी एच ऑफ गट. नीट क्वेश्चन. विच सोल्युबलाइज द क्रिस्टल्स. नाव द ॲक्टिवेटेड टॉक्सिन बाइंड टू द सर्फेस ऑफ मिडगट इपिथिलियल सेल्स.
So the active protein attach to the midgut epithelial cells and create pores. म्हणजे तो जो टॉक्झिन आहे तो इन्सेक्टच्या पोटात आल्यावर अल्कलाईन पीएच ऑफ द गट त्या प्रोटॉक्झिनला ॲक्टिव्ह टॉक्झिन बनवते आणि ते मिडगट इपिथिलियलच्या सेल्समध्ये काय करतात पोअर. त्याने काय होईल कॉजेस स्वेलिंग अँड लायसिस सेल फुटतात अँड इव्हेंच्युअली कॉज डेथ ऑफ द इन्सेक्ट. आता लक्ष द्या स्पेसिफिक बीटी टॉक्सिन जीन वेअर आयसोलेटेड फ्रॉम बॅसिलस थुरिंजिनेसिस अँड इनकॉर्पोरेटेड इन टू सेव्हरल क्रॉप प्लांट. तो बीटी टॉक्सिन जीनसुद्धा स्पेसिफिक असतात पर्टिक्युलर असतात. एकच बीटी टॉक्सिनचा जीन सगळ्या इन्सेक्टला किंवा सगळ्या क्रॉप्सला चालत नाही. स्पेसिफिसिटी असते लाईक लॉक अँड की. तो स्पेसिफिक बीटी टॉक्सिन जीन वेअर आयसोलेटेड फ्रॉम बॅसिलस थुरिंजिनेसिस अँड इनकॉर्पोरेटेड इन टू सेव्हरल क्रॉप प्लांट सच ॲज कॉटन. आता इथंही नीट क्वेश्चन होता विच बीटी क्रॉप इज ग्रोन बाय इंडियन फार्मर्स ऑन लार्ज स्केल. इट इज बीटी कॉटन ओनली, बाकीच्यांना अनुमती नाही. द चॉईस ऑफ जीन डिपेंड्स अपॉन क्रॉप अँड टार्गेटेड पेस्ट. मग आता हे तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला जो जीन निवडायचा आहे द चॉईस ऑफ जीन डिपेंड अपॉन क्रॉप की राईस के लिए या कॉटन के लिए या मेज के लिए या फिर टमॅटो पोटॅटो के लिए. तो चॉईस ऑफ अ डीन जीन डिपेंड्स अपॉन क्रॉप अँड टार्गेटेड पेस्ट. म्हणजे कोणती पेस्ट कंट्रोल करायची, लेपिडोप्टेरन डिप्टेरन की कोलिओप्टेरन. सो हे वाक्य अंडरलाईन करून ठेवा, हे येऊ शकतं. सो चॉईस ऑफ द जीन डिपेंड्स अपॉन द क्रॉप अँड द टार्गेटेड पेस्ट बिकॉज मोस्ट ऑफ द बीटी टॉक्सिन्स आर इन्सेक्ट ग्रुप स्पेसिफिक. द टॉक्सिन इज कोडेड बाय अ जीन CRY1AC नेमड ॲज क्राय. तो जे टॉक्झिन CRY1AC जीन बनवतो त्याला आपण काय म्हटलं आहे क्राय म्हटलं आहे. देर आर नंबर ऑफ क्राय जीन्स. फॉर एक्झाम्पल द प्रोटीन एन्कोडेड बाय जीन CRY1AC CRY2AB कंट्रोल कॉटन. आता इथे बी केअरफुल, कॉटनसाठी कोणते जीन पाहिजे CRY1AC CRY2AB आणि कॉटन बोलवर्मसाठी कोणते जीन पाहिजे म्हटलं आपण CRY1AC CRY2AB आणि कॉर्न बोरर म्हणजे मक्याची अळी त्याच्यासाठी CRY1AB. मग आता स्टुडंट सांगतात की आमचं खूप कन्फ्युजन होतं, तर तुम्ही असं करा एवढंच लक्षात ठेवा CRY1AB हा असतो फॉर कॉर्न बोरर. मग CRY1AB फॉर कॉर्न बोरर. मग CRY1ABC सी फॉर कॉर्न. आणि सर कॉटनसाठी मग काहीच नाही करायचं. एक तर आपल्याला माहीतच आहे की दुसरे दोनच एक्झाम्पल आहे ते कॉटन बोलवर्मसाठी आहे. म्हणजे कॉटनसाठी CRY1AC आणि CRY2AB. तो यहाँ पे जो चित्र दिखाया है कॉटन बोल ए डायग्राम डिस्ट्रॉइड बाय बोलवर्म बी फुल्ली मॅच्युअर म्हणजे मॅच्युअर झालेला बोल असा दिसतो आणि जर इन्फेक्टेड झाला तर तो उघडतच नाही आणि शेतकरी बांधवांचं नुकसान होतं. तो असे अनेक बीटी क्रॉप्स आपण बनवलेले आहेत
आणि स्पेसिफिक क्रायजिन स्पेसिफिक क्रॉप आणि स्पेसिफिक टार्गेट इन्सेक्टसाठी वापरला आहे। तो देखो हमने बायोटेक्नोलॉजी माने जेनेटिक इंजीनियरिंग के उपयोग से क्राइजिन बहुत सारी फसलों में डालकर बीटी क्रॉप्स बना दिए। तो मेरे वीडियो लेक्चर में ये आएगा, पर यहाँ बहुत अच्छे से एक्सप्लेन हो रहा है। म्हणजे मागच्या टेस्टचा अनुभव आहे, 18 पुरांना आउट ऑफ आउट मार्क्स भेटले नुसतं NCERT रीडिंगवरून। आता पुढच्या क्लिपमध्ये मी सांगणार आहे पेस्ट रेझिस्टंट प्लांट, आणि याच्यावर दरवर्षी क्वेश्चन असतो। मला शिकवायचं आहे तुम्हाला RNA इंटरफरन्स म्हणजे जीन सायलेन्सिंग काय असतं। थँक्यू।